तर नक्कीच आपण पाहतो श्रीराम गावडे मित्रमंडळ ढोंगऱ्याचा पाडा या युद्धमान्याने आपण पाहतो 3 दिवसाची शृंखला. मात्र आजच्या दिवसातला अंतिम सामना आपण पाहतो आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं तसेच मान्यवरांचं व्यासपीठावरती बसलेल्या तर सहर्ष स्वागत करतो या शृंखलेच्या माध्यमातून. वलू या सामन्याकडे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मात्र देचा पाडा संघाला पंचांचा हिरवा कंदील येतो. या सामन्यातून जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती घनागती प्रहार, क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद राकेश पणिकर भोपलाईन भोरता पॅवेलियन मध्ये परततोय. तर नक्कीच आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून DCW यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. याला नितीन सांगडे वामजा आणि बाबूशा एक आमचे चांगले समालोचन मित्र यांच्या माध्यमातून लाईव्ह कामाला भेटलेले आहे. तरी या युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून DCW यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. तर नक्कीच यावेळेस पहिल्याच चेंडूवरती करारा झटका मिळाला आहे देवचा पाडाला संघाला. मात्र दुसरा चेंडू खेळून काढतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. तर श्री गणेशा केला द्यायचा पाडा संघाचा शरद फडके याच्या माध्यमातून आपण पाहतो 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ संपन्न होतो यावेळेस. मात्र नारायण संघाचा विचार केला तर द्यायचा पाडा संघाने धावांचं डोंगर उभं करणं गरजेचं असणार आहे. जर टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर या दोन्ही संघांना मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा फलंदाजा यावेळेस चेंडूला दिशा दिली. गॅप शॉट, 3 क्षेत्ररक्षण धावत आहेत. मात्र 3 तिगाडा आणि काम बिगाडा असं झालंय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. तर नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय शरद फडके याच्या माध्यमातून. तर 8 धावा 3 चेंडूचा खेळ संपन्न होतो. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. तर नक्कीच इथं थोडं नक्कीच नक्कीच 4 चेंडूंचा खेळ संपतोय. रवी काठी थोडं थांबायचं आहे. इथं पॅनलाइज केलं जात आहे कारण या स्पर्धेचं शृंखलेचं नियम होतं की 12वा प्रतिनिधी हा ट्रॅक शूज आणि टी शर्ट ने असला पाहिजे. मात्र इथे नारायण संघाचा 12वा प्रतिनिधीच्या पायामध्ये शूज नाही आहेत. तर 3 धावांची पॅनल्टी पॅनलाइज केलं जाते नारायण संघाला. 3 धावांची पॅनल्टी दिली जाते. तर नक्कीच बोलूया सामन्याकडे. 4 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. 8 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादात होता मात्र शरद फडके याच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू यावेळेस. मात्र बॅक टू बॅक 2 चौकार टाकले होते. मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय. यावेळेस नक्कीच पंचांनी खुशी बदलवली. म्हणजे स्वेअर मारा असेल तर 1 अतिरिक्त धावसंख्या मिळते. तर 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. नऊ धावा धावफलकावरती लागल्या गेली. आता
त्यावेळेस अर्कलाईनचा चेंडू होता, मात्र तितक्याच सुंदर रीतीने खेळून काढला आणि एक धाव मिळेल तर एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जातात. जे पॅनलाइज केलेत पॅनल्टी दिलेली धावा नंतर 4 षटक संपल्यानंतर ॲड केल्या जातील. जर आत्ता आपण बघितल्या तर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 वाईट आणि 1 धाव धावून काढली आहे, तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती लागल्या आहेत देवीचा बाडा संघाच्या. पॅनल्टी दिलेल्या धावा नंतर 4 षटक संपल्यानंतर प्लस केल्या जातील या स्कोरमध्ये. 3 धावांची पॅनल्टी दिली लादली गेली आहे, नारायण संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. जर रोशन पाटील आपण जर विचार केला पॅनल्टी आपण नियम ठेवलेत आणि पॅनलाइज केलं नाही आहे, आपण जर विचार केला पॅनल्टी ठेवून सुद्धा आपण जर पॅनलाइज पॅनल्टी दिली नाही आहे तर त्या खेळाडूंना संधी मिळते पुन्हा कुठेतरी असं वावगं ठरू नये म्हणून पॅनल्टी किंवा पॅनलाइज केलं जात आहे. तर नक्कीच येतोय गोलंदाज, आता पाहतोय गोलंदाज ओमकार ओमकार पाटील. यावेळेस शरद फडके याच्या मधून बॅटच्या मधून निघालेला फटका मात्र शतरक्षक येतो तैनात होतोय. 1 धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता नकार देतो मात्र विजय म्हात्रे. यावेळेस मात्र 1 धाव मिळेल, एका धावेने संघाची धावसंख्या होते ती मात्र 11 धावा. यावेळेस ओमकार पाटील याच्या पहिल्याच चेंडूवरती 1 धाव प्रस्थापित करतो. यावेळेस मागच्या सामन्यामध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती, 20 धावांचं योगदान दिला होता विजय म्हात्रे. यावेळेस पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तर नक्कीच ओमकार पाटील दुसरा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये सुंदर शतरक्षण होत आहे, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. यावेळेस मात्र धावांचा रोख कुठेतरी लावण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र ओमकार पाटील. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव. तर धावांचं धावफलक बघितलं आपण तर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यालाच पुन्हा एकदा तिसरा चेंडू, फुलटॉस चेंडू होता मात्र फुलटॉस चेंडू म्हणजे लॉलीपॉप चेंडू, मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. हा फलंदाज बाद होत आहे विजय म्हात्रे याच्या स्वरूपात. नक्कीच नवीन फलंदाज येतोय अजय म्हात्रे. यावेळेस जर बघितलं तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन होतं, मोठा फलंदाज बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परततोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 11. यावेळेस चौथा चेंडूचा सामना करेल पुन्हा एकदा शरद फडके. मात्र यावेळेस नक्कीच अतिशय बाहेर असणारा चेंडू, उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू, लाईन आणि लेंथ कुठेतरी थोडीशी खराब या गोलंदाजाची स्वैरमारा घोषित करतात पंच. तर नक्कीच 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्याप या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे, येणार आहे अद्याप 3 चेंडूचा खेळ. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये अद्याप 2 धावा आल्यात. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाही या फलंदाजाला. तर नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस धावलं 1 धाव घेतली बाईच्या स्वरूपात, तर नक्कीच बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 13 धावा धावफलकावरती लागतात. यावेळेस सुंदर फटका मारलाय प्रेमनाथ हजारे, येतो चेंडू खाली अजय म्हात्रे याच्या पारीचा अंत.
अखेरच्या चेंडूवरती विकेटचा पत्ता मात्र ओमकार पाटील सुंदर गोलंदाजी करतो. अंतिम चेंडू असेल या षटकातील. मात्र यावेळी धावसंख्या बघितले 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दोन दोन आहेत आपल्या. तुला का मला डेवी देतो. नक्कीच यावेळेस बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू पाहणं गरजेचं असणार आहे 4 धावांसाठी. नक्कीच धन्यवाद. दोन षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि मात्र देवीच्या पाड्या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच ब्रिंग ब्रेक डीजे मास्टर आपण चालू ठेवा. कंटिन्यू नक्कीच सनी यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय तिसरं षटक हाताळताना. तर नक्कीच यावेळेस दोन षटकांचा खेळ संपन्न झाला 17 धावा धावफलकावरती आल्या देवीचा पाडा संघाचा. मात्र यावेळेस फलंदाज येतोय अक्षय स्ट्रायकिंगकडे ज्याने पहिला सामना सुंदररित्या खेळला होता आणि सामनावीर पारितोषिक पटकावला होता तोच अक्षय यावेळेस मात्र चेंडूला दिशा देशा देताना यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण होत आहे. तर 19 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतो हा गोलंदाज सनी. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच 55 भूमिकामध्ये या विभागामधले रवी काटे तर एकीकडे प्रकाश फडके तसेच रवींद्र फडके यांचं इथं आगमन झालंय. यायचं अतिथी मंचामध्ये रवींद्र फडके. मास्टर तर यावेळेस पाहतो आपण एक तसेच सुरेश ढोंगरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण यायचं अतिथी मंचावरती या शृंखलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरचं स्वागत. तर या 6 धावांचा जर विचार केला तर 25 धावा धावफलकावरती लागतात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूची सांगता यावेळेस पुन्हा एकदा जोराचा फटका. मात्र चेंडू जास्त वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला जज करण्याची संधी फलंदाज बाद. निर्धाव चेंडू संपला संपलं संपलं हे लक्ष ठेवा निर्धाव चेंडू ना.
तर नक्कीच निर्धाव चेंडू जे सांगता होते 25 धावा स्थिरावल्यात. यावेळेस मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, तिसऱ्या चेंडूमध्ये विकेटचं पतन आणि मात्र चौथा चेंडू निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा 5वा चेंडू सनियाचा. यावेळेस मोठा फटका, माहिती हिट मात्र पायाचं क्षेत्ररक्षण. 6 धावांसाठी लॉंगन क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय की रवींद्र फडके साहेबांचं इथं आगमन झालंय, तसेच सुरेश ढोंगडे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. या शृंखलेच्या माध्यमातून सरचे स्वागत केलं जात आहे या मान्यवरांचा. वळू या सामन्याकडे. 31 धावा धावफलकावरती, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 37 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तिसरा तर नक्कीच आपण बघितलं मैदानामध्ये एक प्रेक्षक, लहानसा प्रेक्षक आला होता बालाडान्स, ज्याने नक्कीच आला बाबूराव त्या प्रकारे तो आला होता. बाबूराव मस्त सुंदर डान्स केला. तर बोलूया सामन्याकडे. 3 षटकांचा खेळ संपतो. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. मात्र यावेळेस शरद फडके याचा बॅटचा पेस खोलून दाखवला. 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने खेळतो. वैयक्तिक 24 धावांचं योगदान असेल. तर संघा धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. तर नक्कीच यावेळेस विकेश अंतिम षटक हाताळताना आपण पाहतोय स्लोगनचं षटक पहिल्या पूर्वार्धातला. यावेळेस 37 धावा देवीच्या पाड्या संघाची. नक्कीच उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पंचांनी स्वर घोषित केलाय. 1 धावसंख्या अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 38. यावेळेस पहिला चेंडू स्वेअर फेकतो गोलंदाज विकेश. यावेळेस मात्र दबदबा कायम करत असताना आपण पाहतोय 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने खेळताना नॉनस्टॅक इनकडे फलंदाज शरद फडके आला. यावेळेस मात्र कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला भिडकावून दिलाय. झेल ड्रॉप होत आहे. 1 धाव मिळेल. 1 धावेने समाधान मानावं लागतो विकास. मात्र शरद फडके मात्र कुठली जोखीम उचलायला तयार नाही आहे, कारण 1 धावेने समाधान मानावं लागतं. 1 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 39 या धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतं अंतिम षटकातील. पुन्हा एकदा शरद फडके. यावेळेस पुन्हा एकदा जोराचा प्रहार. क्षेत्ररक्षक धावत आहे, पाहणं गरजेचं असणार आहे. 1 बाउन्स चेंडू फरार 4 धावांसाठी. धन्यवाद. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर 2 चेंडूचा खेळ संपतो. स्लोगनचं षटक आणि या स्लोगनच्या षटकामध्ये खरोखर यावेळेस क्लीन बॉल होतं. लव फुलटा चेंडू होता, शरद फडके यांना समजला नाही आहे. मात्र यावेळेस 4 फलंदाज Yeah.
फटके आपण पाहतोय, धावफलकावरती धावा लागल्या तर यावेळेस 43 धावा, अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. यावेळेस साजेशी कामगिरी केली आहे शरद फडके याच्या माध्यमातून. आपण बघितलं 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला. यावेळेस बालेस स्ट्रायकिंगकडे असणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच कुशी बदलवतात आणि नक्कीच वाईट स्वयंमारा घोषित करतात. या स्वयंमाराने संघाची धावसंख्या होते ती 44. यावेळेस नक्कीच अद्याप या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असणार. विकेश थोडासा महागडी गोलंदाजी ठरतो आतापर्यंत. यावेळेस खेळून काढला आहे, 2 शतरक्षक धावत आहेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. शतरक्षक येतोय चेंडूला गॅदर करतोय, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 46 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्या तर अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. जर मागच्या सामन्यामध्ये बघितलं देवजापाडा संघाने 43 धावा काढल्या होत्या आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं होतं नावडे संघापुढे, मात्र त्या चेस करून दिल्या नाही या नावडे संघाला. मात्र यावेळेस नारायण संघ आहे, नारायण संघामध्ये फलंदाज आहेत. यावेळेस पाहणं गरजेचं असणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या तर 46 अंतिम चेंडू या षटकातील पहिल्या पूर्वार्धातला अंतिम चेंडूवरती किती धावा जमवते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यावेळेस खेळून काढला चेंडू, शत्रक्षक होतोय, मिस स्पीड होतोय, सीमा बार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच 4 षटकांचा खेळ संपन्न होतो. 50 धावा धावफलकावरती लागल्या, अर्धशतक नक्कीच टाळ्या वाजवायचा देवधपाडा संघाने आणि पॅनल्टीचे 3 धाव म्हणजे 53 धावा. 54 धावांचं लक्ष असणार आहे नारायण संघापुढे. 24 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष असणार आहे. तर नक्कीच याच्या पुढचं धावतं पलतं उदाहरण ऐकवतील माझे सहसमालोचक मित्र रोशन पाटील शिरवलीचे डीजे. प्रथंग महासागरावर अवतरलं क्रिकेटचं भव्य दिव्य तारांगण. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या शृंखलेच्या माध्यमातून लाख लाख आभार. सामना पाहू शकाल, अंतिम सामना सुपर 3 साठी कोण क्वालिफाय होईल. एका बाजूला असेल नारायण संघ तर दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा. तर नक्कीच पॅनल्टी या क्षणापासून नक्कीच गृहीत धरली जाईल. 54 धावांची गरज असेल नारायण संघ. आपण पॅनल्टी इथूनच नक्कीच लागली जाते आपल्याला गृहीत धरावी आपण, कारण 54 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी नारायण संघ. ना गोलंदाजीच्या मार्कवर देवीचा पाडा संघ असेल, फलंदाजीच्या मार्कवर नारायण संघ. अतिशय दमदार सुरुवात फलंदाजीच्या मार्कवर दाखवली देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून. निश्चितच अनेक फलंदाजांनी जनता विचार केला तर दिनेशच्या षटकामध्ये 10 धावा, ओमकर षटकामध्ये 7 धावा, सईच्या षटकामध्ये आल्या 20 धावा, त्यानंतर विकेशच्या षटकामध्ये आल्या 13 धावा. या 4 षटकांच्या मिलनानं संघ जाऊन पोहोचला तब्बल धावसंख्येवर. धावा लागल्या 53 धावा, पॅनल्टीच्या गृहीत धरल्या गेल्या. 54 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. इथे मात्र नारायण संघांना, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. श्रीराम व गावदेवी मित्र मंडळ चषक 2017 हे सुवाना पर्व, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या शृंखलेच्या माध्यमातून लाख लाख आभार. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संघात, त्या सर्व पाहुण्यांचं शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. गेम ऑन, गेम स्टार्ट, मुकाबला स्टार्ट होतोय. गोलंदाजीच्या मार्कवर अनेक वर्षाचा तजुर्बा, अनेक वर्षाचा अनुभव, विजय नामा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर राईट टर्म ओवर द विकेट. पहिला चेंडू विकेटचं पतन, मोरा गारद होताना
पहिला फलंदाज इथे मात्र बाद होतोय विकेश बॅक टू द पवेलियन पहिलं विकेटचं बदन बाल नृत्यांगण पाहू शकाल आकडी डान्स नक्कीच पाहू शकाल राखी सावंत पेक्षा लोकप्रिय आमचा हा नक्कीच बाल कलाकार धावसंख्या धावफल कधी पाहिली तर शून्य धावसंख्या धावफलकावरती पहिला मोरागार झाला विकेश अमर आणि प्रेमनाथ या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल प्रेमनाथचा विचार केला अनेक मैदान ज्याच्या माध्यमातून गाजवली आहे सात चेंडू मध्ये सात षटकार याच्या नावामध्ये रेकॉर्ड आहे तो खेळाडू प्रेमनाथ फलंदाजीच्या मार्गावर इथे मात्र आगो केल का तो गोलंदाजीच्या मार्गावर विजय माते तयार राईट उर्दू विकेट मारा करेल क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय अतिशय सूर्य प्रकारचं क्षेत्ररक्षणाचा सामना सजवला जातोय गाव देवी देवी जबडा संघाच्या माध्यमातून पुढचा चेंडू प्रत्येला केला जातो षडयंत्र रचलं जातंय षडयंत्रामध्ये अडकला जातोय प्रेमनाथ दुसरा कराला झटका नारायण क्रिकेट संघाला पार्टी सुरू होई निश्चितच गोटे अंपायर पेक्षा आगला वेगळा डान्स पाहू शकाल नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून 198 देशामध्ये या बालकलाकाराचा नक्की डान्स पाहायला जातोय तर नक्कीच बॅक टू बॅक दोन करारे झटके इथे माझं सावरावं लागेल ते नारायण संघाला गोल्डन चेंडू विकेट हॅट्रिक सारी तयार असेल विजय ज्याच्या नावामध्ये जय हा शब्द धरलाय तो मात्र एक सदाबहार खेळ करताना या नक्कीच क्रिकेटच्या या रंगमंचावरती नक्की विकेट साठी हा चेंडू असेल मात्र चांगला फटका परावर्तित केला मात्र या चेंडूवरती धाव नसेल निर्धाव चेंडूची सांगता शून्य धावसंख्या धाव फलकावरती नक्की धावसंख्येच्या रकड्यामध्ये पाहू शकाल ज्या रीतीनं फलंदाज बाजाला विकेश ज्या रीतीनं फलंदाज झाला प्रेमनाथ त्यानंतर अमर ला अजरामर केली करावी लागेल आणि क्रिकेटच्या नक्की कुरुक्षेत्रावरती भारत नामक फलंदाजाला चांगले फटके आपल्या भात्यामधून दाखवणं गरजेचं असेल मात्र विजयचा विचार केला जेव्हा जेव्हा हा खेळाडू चरण फॉर्म मध्ये राहिलाय तेव्हा तेव्हा या खेळाडूनं मैदान गाजवली आहेत तो गोलंदाज सय्यार विजय मात्रे दिवी जबडा संघाचा एक स्टार गोलंदाज प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न नक्की चेडू सीमा पार चार धावा नक्कीच एकाला पाहून दोन डान्सर तयार झाले नक्कीच आपण पाहू शकाल मंचाच्या उजव्या बाजूला तुमच्या कार्याला सलाम नक्की तीन चार धावा धावफल कधी पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज विजयच्या निश्चित चौथ्या चेंडूवरती एक पंच तारांकी चंवा धावला जातोय निश्चित गोलंदाज विजयच्या या चेंडूवरती प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न मात्र शांत ठेवला जातोय पाचवा चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला जातोय अजून पर्यंत एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल विजय मात्रेच्या षटकामधील तर नक्कीच पंक जयवंत माली आपण यायचंय व्यासपीठावरती तसेच आनंद माली आपण सुद्धा यायचंय व्यासपीठावरती या पणशुकलीच्या माध्यमातून लाख लाख आभार आपले सहावा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न अक्षय चेंडू खाली येतोय पहिल्या षटकाचा खेळ झाला दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नारायण संघ जाऊन पोहोचतोय पाचच्या गाड्यामध्ये बदाया
शिंगल्याच्या माध्यमातून आपले लाख लाख आभार. पहिल्या षटकाचा खेळ झाला, प्रेक्षक माय बाप, पाच धावा आपण धावक फलकावरती पाहू शकाल. नक्कीच प्रेक्षकांची तुफान गर्दी असा विचार केला. अनेक मैदानावरती अनेक टुर्नामेंट आगाज झालाय, तरी सुद्धा डोंगरीचा पाडाच्या या मैदानावरती प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहतोय. देवीचा पाडाचा सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग आलाय, त्यांचं शिंगल्याच्या माध्यमातून लाख लाख आभार. पहिल्या चेंडूवरती प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजीच्या मार्गवर राकेश पंडिकर गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. धावसंख्या धाव फलकावधी पाहिली तर पाच धावा. श्रीराम व गावदेवी मित्रमंडळचे शक 2017 हे सुवाना सफर सामना पाहतोय. सुपर थ्री साठी कोण क्वालिफाय होईल? एका बाजूला नारायण तर दुसऱ्या बाजूला देवीचा पडा असा आपण सामना पाहू शकाल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहू शकाल. विचार केला तर देवीचा पडा संघानं अनेक संघांना परास्त केलाय. ज्या रीतीनं प्रत्येक सामना रोमहर्षक पद्धतीनं जिंकला, पहिला सामना जिंकून दिला. नक्कीच आमचे सिंगर एक चांगला क्रिकेटर अक्षय पाटील ने तो सामना जिंकून दिला. दुसरा सामना विजय पाटील यांच्या 20 धावा, त्यानंतर प्रणव प्रतिम गोलंदाजी याच्या जोरावरती चांगली गोलंदाजी झाली. इथे मात्र हिट होणार अतिशय गरजेचं होतं, तसं मात्र घडलं नाहीये. धावांचा अंबार खडा केला जातोय. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 6 धावा. अतिशय सुरेल प्रवास या दोन संघांच्या माध्यमातून राहिलाय. मात्र अटॅकिंग क्रिकेट दाखवणं गरजेचं असेल सागर फलंदाजीच्या मार्गवर नारायण संघाला. तो स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल. स्ट्राईकला फलंदाज भारत या फलंदाजाला मोठे फटके दाखवावे लागतील. मात्र तो दाखवण्याचा प्रयत्न, बालेश चेंडू खाली येईल. बालेश न चुकी केली, चेंडू पर्यंत जाणं गरजेचं होत. चेंडू जाईल सीमा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर सिक्स षटकार. बाहेर 12 धावा धाव फलकावरती. पुन्हा फायर करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह अजय चेंडू खाली येईल. 21 धावे चेंडूवरती येईल. एका धावेनं संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोचते. तब्बल 13 धावांची मजुरी लागली जाते धाव फलकावरती. गोलंदाजीचा विचार केला, सूर्यप्रकाशची गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून केली जाते. मात्र मिडॉनला थोडस क्षेत्ररक्षण चुकलं, तिथे मात्र षटकार लगावला गेला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू निश्चितच फाईन लेगला वेदण्याचा हा नक्कीच इरादा होता फलंदाजाचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ झालाय, संघ जाऊन पोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावसंख्येवरती. तर येणारे तब्बल 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. डीजे सॅगी पैशाला किती महत्व आहे. पैसा फेको तमाशा देखो नक्की जबरदस्त नृत्य पाहू शकाल. तर बालकलाकार आपण आता खेळपट्टीच्या नक्कीच आपण मैदानाच्या बाहेर आपण डान्स करायचं आहे. कुठल्या प्रकारचा व्यत्यय येता कामा नाही, कारण या स्पर्धा अतिशय सुखरूप पद्धतीने जर सांगता झाली तर विनंती असेल आपण बाहेर डान्स करायचं आहे. नक्कीच तेजस फडके यांचे पूर्ण मेंबर त्यांना शुभेच्छा असतील. 12 चेंडू 41 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ झाला, 2 षटकांचा विचार केला, संघ जाऊन पोहोचलाय 13 घरामध्ये. म्हणजेच येणारे तब्बल 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी नारायण संघाला. मात्र गोलंदाजीचा विचार केला, अप्रतिम गोलंदाजीचा मुजोरा केला विजयनं, अप्रतिम गोलंदाजीचा मुजोरा केला राकेश पनिकरनं. येणारे तब्बल 12 चेंडू 41 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी नारायण संघाला. पहिला चेंडू प्रतियाला विजय दादांच्या हातामध्ये चेंडू आलाय. जबरदस्त रण पाहू शकाल. मात्र या
विकास या गोलंदाजाचा विचार केला, अप्रतिम ब्लॉक हॉलचे चेंडू फेकले जात आहे. चेंडूची विचार केला तर एक चेंडू फेकला जातोय. धावसंख्या धाव फलकावरती 14 म्हणजेच अर्थात येणारे 11 चेंडू आणि 40 धावांची दरकरार. नारे म्हणाम देवीचा बडा असा सामना पाहू शकाल आपण. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा मारा केला जातोय. यॉकर सेवार विरोधी पिशिकार असा शिकंजा घसला जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा अंकित होणार संघ जाऊन पोहोचलाय 15 धावसंख्येवरती. येणारे 10 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. नक्कीच या मैदानाचा जर विचार केला तर देवीचा साठी मैदान अतिशय नक्की आहे, कारण गतवर्षी याच मैदानावरती द्वितीय क्रमांक पडकावला होता तो देवीचा बडा संघाने. आणि तोच संघ या मैदानामध्ये नव्या जोमाने आणि नव्या जोशाने खेळताना, कारण अक्षय पाटील पहिला सामना जिंकून दिला, त्यानंतर विजय दादा आणि प्रणवच्या त्या भेद गोलंदाजीनं तो दुसरा सामना जिंकला गेला, त्यानंतर हा तिसरा सामना पाहू शकाल. चांगला फटका परावर्तित करण्याचा प्रयत्न विकास जातो. चेंडू काढील, चांगली चेंडू सर अडवणी केली जातीये, मात्र दोन धावर रोखू शकत नाहीये. अशा रीतीनं पाहिलं दोन धावेनं धावसंख्या धाव फलकावरती पुढे सरकणार. संघ जाऊन पोहोचतो 19 या धावसंख्येवरती. येणार तब्बल 8 चेंडू, 35 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. नारायण संघाला अप्रतिम गोलंदाजीचा मुजोरा पेश केला जातोय विकासच्या माध्यमातून. उर्फ नुंटे अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी साकारतोय. 4 चेंडूचा मारा केला, जबरदस्त गोलंदाजीचा मुजोरा पेश केला जातोय. नक्कीच ऑन ड्राईव्ह केली जाते जे चेंडू खाली येतोय. एक धाव पूर्ण केली जाती आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे, पण सिंगल डबलला काही होणार नाही आहे. मोठे फटके दाखवावे लागतील ते नारायण संघाला. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्टली सुपर 3 साठी क्वालिफाय होणार यात काही मात्र शंका नाहीये. पुस्तकी फटका, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. गरज 7 चेंडू 28 धावांची गरज जिंकण्यासाठी नारायण संघाला. DCW माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या मार्फत पाहिली जाते. त्या सर्व सहकार्यांच्या शुक्लच्या माध्यमातून लाख लाख आभार. आशिष गायकवाड 30 गाव, त्यानंतर दीपेन दळवी नवी मुंबई, बंटी तांडेल नवी मुंबई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांच्या कार्याला सलाम. जबरदस्त क्लॅरिटी DCW माध्यमातून पाहू शकाल. पहिला चेंडू प्रगतीपथावर. अंतिम षटकातील बॅटची कडा, मात्र एक धाव इथे मात्र जमवली जाती आहे. एका धावेचा विचार केला, संघाची धावसंख्या, धावसंख्येचा रणगाडा, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या धावसंख्येवरती. येणारे तब्बल 5 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. अर्धा सफर तय केलाय, अर्धा सफर अजून तय करायचा आहे तो नारायण संघाला. नारायण संघाचा विचार केला, वारंवार 2 विकेटचं पतन झालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जी सांगता लाजवाब. चागर गुरु चक्र उंचवणारी गोलंदाजी, गोलंदाजीच्या मार्गावर निश्चितच प्रणवच्या माध्यमातून पाहू शकाल. येणारे 4 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी नारायण संघाला. सामन्याला कलाटणी आली पहिल्या षटकामध्ये, निश्चित 2 विकेटचं पतन झालं. विजय मात्र यांच्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या पहिल्या पिवांच्या षटकामध्ये विजय यांनी. त्यानंतर सुरेख प्रकारची गोलंदाजी झाली देवीचा बडा संघाच्या माध्यमातून. अजूनपर्यंत वेळ गेली नसेल, चांगले फटके दाखवावे लागतील फलंदाजीच्या मार्गवर. मला चमत्कार घडवावा लागेल तो नारायण संघाला. प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो. अजय चेंडू खाली येतोय. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जात नाही, कारण पूर्णपणे एक तर्फी सामना पाहू शकाल. वन साइड मॅच, नो एक्साइटमेंट, सामन्यामध्ये मजा नाही आहे.
तीन चेंडू 27 धावांची गरज आहे. विचार केला तर आयोजकांच्या कार्याला सलाम, किती लवकर ही स्पर्धा आज पहिला दिवस संपन्न होतोय. अतिशय जबरदस्त नियोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, श्री राम व गावदी मित्र मंडळ डोंगरे जबड्यांच्या माध्यमातून सातत्याने एक चांगला प्रयत्न. महेंद्र डोंगरे, परेशजी डोंगरे, आकाश फडके, सागर डोंगरे, सूरज डोंगरे, जेंद्र डोंगरे, राहुल डोंगरे या डोंगरे आणि फडके बंधूंच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन नक्कीच साकारलं जात आहे. येणारे तब्बल चेंडू असतील दोन आणि 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एकतर्फी सामना, औपचारिक तर शिल्लक मात्र अंतिम क्षणाला हवाई फायर केला जातोय. मात्र फलंदाज इथे मात्र बाद होतोय. सामना जिंकला जातोय गावदेवी देवीचा बड़ा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. जबरदस्त कामगिरी. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटत उठ गया और तुझसे मिलते